अमरावती पदवीधर निकालानंतर आता नाना पटोले यांनी भाजपावरती निशाणा साधला। 50 कोटी देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्यात येणार होता, ही रक्कम 100 कोटींपर्यंत जाण्याची ही शक्यता होती, पण मी कमिशनरला इशारा दिला आणि हे सर्व काही टळलं। हा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला, याबद्दल गुप्तचर विभागातील एकाच्या माहितीनंतर मी सावध झालो, हा दावा सुद्धा नाना पटोलेंनी केलाय। विजयासाठी जी काही मत लागतात त्या विजयाचा कोटा तर काही पूर्ण करू शकले नाही आणि विजयाचा कोटा पूर्ण करू शकले नाही। मला 8:30 वाजता एका आयबीच्या माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 50 कोटी रुपये याला देऊनच मॅनेज करायचं, याचा रेट 100 कोटीपर्यंत जाईल आणि 8,500 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड झाली, ती मतं सुद्धा त्याच्यामध्ये रात्री मोहरमाप करून ते गट्टे इकडे तिकडे करायचे अशी जी बातमी आली मी एकदम डिस्टर्ब झालो। कमिशनरलाच फोन लावून टाकला, कमिशनरला सांगितलं की कमिशनर महोदय माझं नाव नाना पटोले आहे, थोडी गडबड झाली आणि असं काही झालं तर तुमची तर नोकरी जाणार, तुमच्या खानदानीपर्यंत आम्ही पोहोचू। नाना पटोलेंना असं काहीतरी बोलायची सवय आहे, त्यांना त्यांच्याही पक्षात थोडी गांभीर्याने घेत नाही, तुम्ही पण बिलकुल गांभीर्याने घेऊ नका। उद्या ते अशा प्रकारचा फोन अमेरिकेतनं आला होता असंही सांगू शकतात, किंवा इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांनी फोन केला होता असंही सांगू शकतात, काही बोलू शकतात, त्यामुळे मी तरी याला गांभीर्याने घेत नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हातचे हात जोडो या अभियानावरून नाना पटोले यांना टोला लगावला। काँग्रेसचं हातचे हात जोडो अभियान सुरू आहे, मात्र असं असताना आमचा हात मोडला असं ते बोलले। आता ते जोडायचं काम सुरू आहे, हा टोला त्यांनी नाना पटोले यांच्याकडे बघत लगावलाय। यावेळी एकच हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान हात मी असतो तर बाळासाहेबांचा हात तुटला नसता, म्हणून बाळासाहेब तुम्ही एकटे जाऊ नका, आम्ही सोबत आहोत, हा टोला नाना पटोले यांनी लगावलाय। तिथून पुढच्या कालखंडामध्ये भारत जोडो यात्रा झाली आणि हातचे हात जोडो, आता हातचे हात जोडो त्यावेळेस आमचा हात मोडला, आता ते जोडायचंच काम चाललंय। मी हातच्या जोडो मध्येच आहो, बाळासाहेबांचा हात मी राहिला सुद्धा नुसतं तुटून दिला, नाही मी तुटून दिला नसता पण मला घेऊन नाही गेले ते लोक सेमिनारी। सुनील केदारजवळच होता, ते गेले असते तर त्यांनी नाही तुटू दिला असता, ते एकटेच गेले, तर बाळासाहेबांचा हात आम्ही तुटू दिला नसता। बाळासाहेब तुम्ही एकटे जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर काँग्रेस संदर्भात आणखी एक मोठी बातमी आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी थोरातांच्या राजीनाम्याबद्दल एक मोठं विधान केलंय। बाळासाहेब थोरात यांनी ना राजीनामा दिलाय ना कुठलं पत्र असं पटोले म्हणत आहे। चर्चेतून वाद सोडवू अशी भूमिका पटोले यांनी मांडली आहे। नाना पटोले यांनी हा धक्कादायक खुलासा सरकार नावाच्या मुलाखती दरम्यान केलाय। दरम्यान मी नाराज नाहीये, पक्षात पत्रव्यवहार होत असतात आणि त्याचप्रमाणे मी पत्र पाठवलं, हा खुलासा बाळासाहेब थोरात यांनी आता केलाय। तुम्ही बाळासाहेब थोरातांचं एक पत्राची कॉपी तरी दाखवा मला, असं कुठलंही पत्र नाही, कुठेही त्यांनी राजीनामा दिला नाही, मला तुम्हाला त्याची कॉपी तरी दाखवा, त्यांच्या पत्राची तरी कॉपी दाखवा। तुमच्याकडे आलं असेल सरकारनामा तर एकदम सुपरफास्ट आहे, असं कुठलंही एवढ्या दिवसापासून हे चाललेलं आहे, असं कुठलंही पत्र तुम्ही कोणालाच माध्यमाला कोणी दाखवलेलं नाही। मी सांगितली माझी नाराजी होती म्हणून, माझ्या मीडियाकडून मला कळतं का नाराजी होती म्हणून, मी तर कधी नाराजी व्यक्त केलेली नाही। पत्र व्यवहार हे तर प्रत्येक संघटनेत चालतं, आम्ही केला। ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यानं फडणवीसांच्या कुटुंबियांना धमकी दिली आहे, यावरती आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागेल असं आव्हाडांनी म्हटलंय, तर योग्य ती कारवाई करू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आव्हाड कुटुंबियांना सुरक्षा देऊ असं यावेळेस फडणवीसांनी म्हटलंय, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं आव्हान यावेळेस आव्हाड यांनी केलेलं आहे। तर आव्हाड कुटुंबियांना सुरक्षा देऊ असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही,
माझ्या घराची सुरक्षा माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त हा बाबाजी कोण आहे आणि तो कोणाच्या कुठल्या बाबाजीशी बोलतो याची माहिती पोलिसांनी घ्यावी. हे पोलिसांना धोकादायक आहे. जो माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की मी सुभाषसिंग ठाकूरचा माणूस आहे त्याला कुठल्या कायद्यांवर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे. 100% चौकशी केली जाईल आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अशा प्रकारे कोणी नेता असेल त्यांना पूर्ण संरक्षण देऊन कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठलाही आघात होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी चोख पार पाडेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक होणार होती हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि त्यावरती संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस अटकेला इतके का घाबरतात? पोलीस त्यांच्याकडे केवळ जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. आमच्यासारखे लोक न घाबरता जेलमध्ये जाऊन आले या शब्दांमध्ये राऊतांनी आता टीका केली आहे. ते वारंवार अलीकडे बोलायला लागलेले आहेत की मला अटक करणार होते, मला अटक करणार होते, मला अटक करणार होते. कधीकाळींची त्यांची भाषणे ऐकलेली आहेत. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो? आम्ही घाबरलो का? आमच्यावर खोटे खटले दाखल केले